इस्लामपूर शहरातील मध्यवर्ती तहसील चौकात पृथ्वीराज यूथ फाउंडेशन संचालित इस्लामपूरचा महागणपती या गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा होत आहे। आज या गणेश मंडळातर्फे मार्गदर्शक खंडेराव जाधव यांच्या उपस्थितीत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। नमस्कार, आज आपण इस्लामपूरमध्ये पृथ्वीराज यूथ फाउंडेशन संचालित इस्लामपूरचा महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये आहोत। यावर्षी प्रथमच या मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले, त्याप्रमाणे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आता होणार आहे। या मंडळाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक खंडेराव जाधव आपल्यासोबत आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या सजावटीविषयी आणि यंदाच्या उत्सवाविषयी माहिती द्यावी। नमस्कार, मी खंडेराव जाधव। ॲक्च्युली बरेच दिवसाची म्हणा 5-7 वर्षाची संकल्पना होती बरेच युवकांची की आपण गणपती बसवूया, कारण ॲक्च्युली गणपती उत्सव हा मी फार मोठ्या प्रमाणात साजरा करत होतो सर्वांच्या साक्षीनं। मी ॲक्च्युली कैलासवासी अविनाश पाटील गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली होती 1998 ला। तेव्हापासून सलग 25 वर्ष इस्लामपूर शहरात गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं महिलांच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, जिमा फुगडी स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणूक, महिलांचा रथ उत्सव असे फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करत गेलो। मधी 2 वर्ष कोविडच्या काळामुळे गणपती उत्सव कुठंच महाराष्ट्रात साजरा करता आला नाही, पूर्ण देशातही साजरा, परंतु या 7 वर्षाच्या काळापासून थोडंसं कैलासवासी अविनाश पाटील गणेश उत्सवापासून मी अलिप्त झालो। त्यानंतर बरीच माझ्या मित्रांची, कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की आपण गेले 25 वर्षे उत्सव साजरा करतो आहे आणि आपण 7 वर्ष आपण का करत नाही, म्हणून एक नवीन संकल्पना आली आणि पृथ्वीराज यूथ फाउंडेशन संचलित वरून इस्लामपूरचा महागणपती म्हणून आम्ही यावर्षी प्रथमच त्या गणपती मंडळाची स्थापना केली आणि या ठिकाणी 30 खांबी काल्पनिक गणेश मंदिर आपण केलेलं आहे देखावा, त्या ठिकाणी प्रतिष्ठापना गणपतीची होणार आहे। आणि गणपतीच्या निमित्तानं या उत्सवात महिलांच्यासाठी जिम्मा फुगडी स्पर्धा, युवकांच्यासाठी सेल्फी स्पर्धा आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण ओपन थिएटरला घेतलेला आहे, त्यात 2-3 सिलेक्ट कलाकार येणार आहेत। त्यामुळं सर्वच भाविकांनी आपल्या या मंडळाला भेट द्यावी, श्री गणेशाचं दर्शन घ्यावं आणि महिलांनी जिम्मा फुगडी जास्तीत जास्त सहभागी घ्यावा, सहभाग होऊन आमच्या या गणपती मंडळाची व या गणेश उत्सवाची शोभा वाढवावी आणि त्या स्पर्धेचा लाभ घ्यावा। युवकांनीही ही महाराष्ट्र पहिलाच कन्सेप्ट आहे की महाराष्ट्रात कधीही सेल्फी स्पर्धा झाली नव्हती, सेल्फी स्पर्धा घेत असताना या ठिकाणी गणपती मंडळाच्या समोर आपण एक सेल्फी पॉईंट केलेला आहे, त्या ठिकाणी युवकांनी यायचा, सेल्फी काढायचा आणि त्याच्याच ग्रुपवर फॉरवर्ड करायचा, ज्याला जास्त लाईक भेटतील, ज्याच्या पोस्टला जास्त लाईक करतील लोक अशी आपण तिने त्याची स्क्रीनशॉट काढायचा आणि आम्ही नंबर देईल त्या स्क्रीनशॉटवर पाठवायचा, ज्याला जास्त लाईक आणि व्ह्यूज मिळतील अशा स्पर्धकांच्यातून आम्ही नंबर काढणार आणि पहिल्या स्पर्धकाला 15,000, परत 10,000, 7,000, 5,000, 3,000 असे बक्षीस युवकांना देणार आहे। परत असं करत असताना एक कन्सेप्ट आला की बा इस्लामपूर शहरात आपल्या विचाराची बरीचशी मंडळी आहेत, बरेचशी युवक आहेत की ते मंडळासाठी देणगी स्वरूपात आपण मदत करतच असतो, परंतु एक ब्रँड व्हावा आणि इस्लामपुरात एक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा म्हणून पृथ्वीराज यूथ फाउंडेशनच्या वतीनं जे जे मंडळात सहभागी आहेत, जे मंडळ आपल्याकडे नोंद करतील अशा मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना टी शर्ट हा मोफत दिला जाईल। मी तो टी शर्ट 9 दिवस 10 दिवस गणपतीची पूजा करताना, स्वागत करताना, मिरवणुकीच्या वेळी तो वापरला जाईल। एवढे या ठिकाणी प्रथम वर्ष आहे, ही सर्वांची संकल्पना आहे, ही लोकांच्यापर्यंत पोचवावी तुमच्या माध्यमातून आणि सर्वांनाच आज गणेश भक्ताच्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो। जय जय महाराष्ट्र, नमस्कार। फाउंडेशनचे मार्गदर्शक माजी नगरसेवक खंडेराव जाधव,
त्यांच्या मंडळाच्या वतीनं अगदी अतिशय वेगवेगळ्या नव्या संकल्पना आणि नव्या स्पर्धा घेऊन त्यांनी मंडळाची सुरुवात केलेली आहे. कॅमेरामन संतोष मोहितेसह प्रतिनिधी अमृत शिंगण, के न्यूज, इस्लामपूर.